डोंबिवलीच्या केडीएमसीच्या प्रभाग कार्यालयात ठाणे अँटी करप्शनने धाड मारली. 1.5 लाखांची लाच घेताना ह प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे एसीबीच्या जाळ्यात अडकले. लाच प्रकरणी बोराडे दुसऱ्यांदा ठाणे अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकलेत. अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावण्यासाठी त्यांनी 6.5 लाखांची लाच मागितली होती. एसीबीनं केडीएमसी प्रभाग कार्यालयात धाड टाकलेली आहे. लाच प्रकरणी बोराडे दुसऱ्यांदा एसीबीच्या जाळ्यात अडकलेले आहेत. 1.5 लाखांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून. विशाल, अधिक काय माहिती आहे? हेमाली, महाल कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही किती भ्रष्टाचाराच्या खाईत लोटली गेलेली आहे हे आपल्याला या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. गणेश बोराडे ह्याला 1 फेब्रुवारी 2014 रोजी सुद्धा अटक करण्यात आली होती. तेव्हा तो प्रभाग अधिकारी होता. त्याच्यावरती एका बांधकाम अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी त्याने लाच मागितली होती. तेव्हा सुद्धा त्याला रंगात पकडण्यात आलं होतं, अटक करण्यात आली होती, त्याला त्याच्यावरती केस चालू होती. असं असताना सुद्धा त्याला पुन्हा 1.5 वर्षानंतर म्हणजे सप्टेंबर 2015 पुन्हा महापालिकेच्या सेवेत त्याला घेण्यात आलं. याच्या मागे कोण लॉबी होती, कोणाच्या निर्णयानुसार त्याला घेण्यात आलं होतं आणि महापालिकेमध्ये घेण्यात आलं त्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा प्रभाग अधिकारी या अत्यंत महत्वाच्या पदावरती त्याची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला पुन्हा एकदा एका महत्वाच्या पदावरती कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या पाठबळामुळे नेमणूक करण्यात आलं होतं त्याचा फटका जो आहे हा परत एकदा बसलेला आहे. आणि आज पुन्हा एका बांधकाम प्रकरणी बोराडे याला लाच घेताना एसीबीने रंगात अटक केलेली आहे. हेमाली, धन्यवाद. विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.